निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी दिल्ली से ही तख्त राखितो महाराष्ट्र लेकिन सच्चाई ये है कि आप खुद हमारे गुलाम हैं और इसी बलबूते पर हम आपको हुक्म देते हैं कि अपनी राजनिष्ठा बयान करने के लिए आपको दिल्ली जाना ही पड़ेगा। राणा जी, स्याही सल्तनत के सामने घुटने टेक कर आपका राजधर्म कबूल करना पड़ेगा आपको। पर राजा जी, अब ये हमारी आज्ञा है, उसकी जिम्मेदारी हमारी होगी, यही आपका सम्मान होगा। जगदम्ब जगदम्ब। आलमपना राम सिंह, कब आएगा, कब आएगा ये शिवा, कब आएगा शिवा? हुकुम, आलमपना जिले सुभानी के सालगिरह के अवसर पर शिवाजी जरूर पेश आएंगे। आएगा आएगा, घुटनों पर रेंगता हुआ आएगा, गिड़गिड़ाएगा हमारे सामने शिवा। मैं नहीं कहता था राम सिंह, वो हमारे पंजे में आएगा, आ गया। गुस्ताखी माफ हो अलीजा, आलमपना के पाक दिल के बुलंद इरादे या नाचीजला समझत नहीं है। शिवाजींसाठी हजरत जहांपना इतने बेचैन क्यों? बेचैनी है राम सिंह, तुम समझोगे नहीं, बेचैनी है। जब मामूली सी चीटी हाथी के कान खुजलाती है तो क्या दर्द महसूस करना पड़ता है, तुम नहीं जानते। खैर, शिवा को हम मामूली चीटी समझते थे, यही हमारी जिंदगी की सबसे बड़ी भूल थी। शिवा तो ऐसा शेर है जो हमारे बड़े बड़े सूरमा बहादुरों को खा गया। वो एक ऐसा तूफान है जो हमारे स्वर्ग जैसे सुंदर सूरत शहर को एक ही पल में बदसूरत बना के गया। शिवा शिवा शिवा, हम भी देखना चाहते हैं ये शिवा आखिर चीज क्या है। राम सिंह, हमारे अब्बा जान का कत्ल करते हुए भी हमारे हाथ नहीं कांपे, लेकिन शिवा का नाम सुनते ही हमारा तन बदन कांप उठता है। क्यों? मुगलों की वीरता से मंडित उस दिल्ली के तख्त पर बैठते हुए भी हमारे कलेजे को ठंडक नहीं मिली थी। ये ठंडक तब मिलेगी जब ये शिवा हमारे सामने आकर हमारे पैरों पर सर रगड़कर अपने जान की भीख मांगेगा। या अल्लाह, बख्श दे हमें वो जिंदगी का हसीन पल जिनकी तमन्ना करते हुए हमारी उम्र दराज हो रही है। आमीन आमीन आमीन। त्या मिर्जा राजाने डाव साधला, महाराजांना दिल्लीला पाठवायला तो उतावीळ झालाय। हो, दिल्ली दरबार म्हणजे साक्षात मृत्यूचं तोंड, पण महाराजी तिकडे जायला कसे राजी झाले? आमचा मनसुबा तडीस जात असता आम्ही का राजी होणार नाही? म्हणजे आम्ही समजलो नाही। कुर्तोजी, मिर्झा राजांच्या आज्ञेनं नाही, आम्ही आमच्या इच्छेनं उत्तरेत चाललो आहोत। आमच्या इच्छेनं? पण महाराज, आपण कसे तयार झालात जायला? अवराज जाणून बुजून धोका पत्कर नाहीये, आव्हान पेलणं हेच तर वीरांचं आयुष्य असतं कुर्तोजी। आज घडीला पुरंदरच्या तहामुळे स्वराज्य उद्ध्वस्त झालंय, नेताजी पालकरांसारखा आमचा खंदा बुरुज शत्रूला जाऊन मिळाला, आता पुन्हा उभं राहायचं तर आम्हाला थोडी उसंत हवी आहे। आम्ही दिल्ली दरबारशी संधान बांधतो आहोत म्हणताच आदिलशाही घाबरून स्वस्त बसेल,
औरंगजेबाचे मनसबदार म्हणून आम्ही आमच्या स्वराज्याचा ताबा घेऊ, स्थिरस्थावर होऊ, स्वराज्य बळकट करू आणि एक दिवस त्या औरंगजेबालाही उडवून आम्ही अलम हिंदुस्थानात स्वराज्य स्थापन करू। महाराज, युक्ती नामी आहे। पुरंदरच्या तहासारखे घाव सतत व्हायला लागले तर स्वराज्याची प्रगती होणारच नाही। त्यापेक्षा शत्रूला शांत बसवून ठेवायचं आणि आपला हेतू साधायचा। अहो, पण ह्या असंच होईल ह्याची शाश्वती काय? होईल होईल मोरोपंत, नक्की होईल। आम्हाला खात्री आहे, एक ना एक दिवस दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा भगवा ध्वज राज्य करेल। आम्हाला यासाठीच आज घडीला उत्तरेत जाणं गरजेचं आहे। मोरोपंत जी, आता आमच्या मोहिमेची तयारी करा। जी महाराज। जगदंब जगदंब। जहां पना आसमान में चमकते चांद सितारों से ये जहां रोशन है, मुगले सल्तनत के तख्त पर आपके वीरता का तेज जगमग है। आपके 50वें सालगिरह के अवसर पर आपकी उम्र दराजी की शुभकामनाएं मन में रखते हुए प्रजावासियों की तरफ से ये तोहफे कबूल करे जहां पना। सर जरा ओ बघितलं का, ज्यांना वैभवाचा सूस नाही त्या जहापनानी एवढा थाटमाट कशासाठी मांडला असेल? अरे, 50वी सालगिरह आहे म्हणून। नाही 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 सर जरा, अजिबात नाही। अहो, हे वैभव मांडून जहापनांना हे दाखवून द्यायचंय की आपणच हिंदुस्थानचे खरे बादशाह आहोत। अरे हो, पण हा शिवाजी म्हणे भिंतीतून बाहेर येतो, आभाळातून अचानक टपकतो, कसा सापडणार कुणाला तो? ज्याने अफजल खानाला मारले त्याने शाहिस्ते खानची बोटे चाटली, त्यांच्यावर यांचा वचक बसेल का? अरे वो देखो आ रहा है काफर सिवा। आने दो, अब आया ना घुटनों पे, खुद को बहुत शेर समझता था। आइए राजा जी, आइए। जहांपना, यह है दक्खन के राजा शिवाजी राजे भोसले और आप है हमारे 5000 मनसबदार शंभू राजे। राम सिंह, शिवाजी को उनकी जगह दिखाओ। राजा जी, अपने स्थान पर आइए। शहजादे मोहम्मद सुल्तान, इन्हें अलीजा हजरत की तरफ से खिल्लत। वजीरे अली जाफर खान, इन्हें अलीजा हजरत की तरफ से खिल्लत। जोधपुर के राजा जसवंत सिंह, इन्हें अलीजा हजरत की तरफ से खिल्लत। राम सिंह, हमसे भी आगे यह कौन खड़ा है? आप है महाराजा जसवंत सिंह। जसवंत सिंह कोंढाण्याच्या कड्याखाली आमच्या मराठी मावळ्यांकडून मार खाऊन शेपूट घालून पळालेला हा जसवंत सिंह, आमच्या मावळ्यांनी ज्यांना ताणून मारला तो जसवंत सिंह आमच्या पुढे उभं राहायचं साहस करतो, याचा अर्थ काय? कशासाठी आमचा हा अपमान? राजाजी शांत हो जाइए, इस तरह बर्ताव करना दरबार के रिवाज के अनुसार आप। अरे कुठला दरबार आणि कुठले रिवाज? रिवाज पाळायला आम्ही तुमच्या बादशाहचे गुलाम नाही आहोत।
आणि हे तुमच्या बादशाहनाही चांगलंच माहिती आहे. आम्ही शिवाजी आहोत. शिवाजी या दरबारात एक असा वीर दाखवा ज्यानं आमच्या तलवारी पुढे तग धरला असेल. अरे विसरलात का आमची वाघ नख? रामसिंग, रामसिंग, शिवा के कौड़ियों क्यों चढ़ गई है? हुजूर, हुजूर मैं देखता हूँ. अगर वो खिल्लत के लिए कर रहा है तो उसे खिल्लत दे दो, जल्दी दे दो, जा. जी 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 हुजूर. अरे जा, नको है मला तुमची भीक. शिवाजी कधीच कोणाच्या दयेचा मोहताज नव्हता आणि नाही. रामसिंग हे तुझ्या वडिलांना आणि तुझ्या बादशालाही चांगलंच माहिती आहे. गुस्सा करने से सच्चाई नहीं बदलती शिवाजी. कौन से स्वाभिमान की बात कर रहे हो तुम? जानते हो ना, पुरंदर के सुला में तुम सब कुछ हार चुके हो. अब हमारे गुलाम हो तुम, गुलाम. अरे शिवाजी एकदा हरला म्हणजे गुलाम बनला असं तुम्ही समजत असाल तर आपणही या आधी आमच्या समोर 10 वेळा हरला आहात हे विसरू नका. शिवाजी हिंदुस्तान के शहंशाह से बात कर रहे हो? स्वतःच्या भावाना आणि बापाला ठार करून गादी बळकावली म्हणजे कोणी शहंशाह होत नाही. राजे पण स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवावं लागतं. आज या दरबारात आम्ही निहत्य उभे आहोत पण आमची मान करवाने ताठ आहे. भले ही मान तुटून पडेल पण आम्ही घाबरणार नाही. हे राजे पण असत, स्वतःला शहंशाह म्हणवता ना, मग घाबरता कुणाला एवढे? खामोश, खामोश. हमें डरपोक कहते हो, हमें जुबा काट सकते हैं हम तुम्हारी. जरूर कापाल पण आमची जीभ छाटण्यापूर्वी त्या जिभेवरून उडणारी थुंकी तुमच्या या वैभवावर पडेल हे विसरू नका. लक्षात ठेवा, सत्तेची मिजाज आमच्या समोर चालत नाही. राजाजी अशी एकच नाही, चार चार पाच चहाना मांडी खाली चिरडून मराठ्यांचा स्वाभिमानाचा भगवा पडकावणारे आम्ही आहोत शिवाजी राजे भोसले. राजाजी, राजाजी रुकिए, आप दिल्ली के बादशाह से बात कर रहे हो? अरे जा, स्वाभिमानी मर्द मराठ्यांची जात आहे आमची. दिल्लीच्या तख्ताला मुजरा करायची रीत नाही आमच्या रक्तात. असल्या लाचारांच्या दरबारात राहायचंय कुणाला? शंभू राजे,